नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव गुरु या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, कॉम्पिटिटिव गुरु या चॅनलवर आपण नेहमीच गणिताच्या ट्रिक्स आणत असतो। तर या व्हिडिओमध्ये देखील आपण अवघड गणित ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडवायचे ते पाहणार आहोत। ठीक आहे, चला मग आजचा पहिला प्रश्न आपण पाहूयात। प्रश्न काय दिलाय पहा। पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे, 27 ची 12 पट ही 36 ची किती पट आहे, ह्या पद्धतीचा प्रश्न दिलाय। मग हा प्रश्न ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि या 4 ऑप्शन पैकी कोणतं उत्तर त्याचं करेक्ट आंसर येईल ते पाहायचं आहे। चला तर मग सर्वात प्रथम आपल्याला जसा प्रश्न सांगितला असेल तशा रीतीनं आपल्याला ट्रिक वापरायची आहे। सर्वात प्रथम इथं 27 म्हटलं म्हणून मी इथे 27 लिहून घेतोय। त्यानंतर इथे ची शब्द आलाय। काय शब्द आलाय? ची। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या प्रश्नामध्ये चा ची चे च्या हा शब्द प्रयोग आला असेल तर तिथे गुणाकाराचं चिन्ह नेहमीसाठी वापरायचं। ओके, मग 27 ला 27, ची साठी गुणाकाराचं चिन्ह घेऊया, इथं मी गुणाकाराचं चिन्ह देतोय। नंतर आहे 12 पट, बरोबर आहे, मग 12 ला इथे आपण 12 लिहूया। बघा इथं नेमकी मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे, 27 ची 12 पट, 27 ची 12 पट ही 36 ची किती पट आहे। म्हणजे पहा, 27 आणि 12 हे दोन अंक डाव्या बाजूला असतील आणि 36 हे उजव्या बाजूला असेल। मग 27 गुणाकारामध्ये 12 बरोबर 36 ची इथं 36 लिहूया, किती पट आहे, किती पट विचारली आहे म्हणून आपण इथे गुणाकाराचं चिन्ह देऊया आणि एक्स लिहूयात। बघा अशा पद्धतीनं आपण याची मांडणी केली आहे। मग आता नेमकं करायचं काय, ह्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडं 36 आणि x आहे आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडं 27 आणि 12 आहे। मग या x ची किंमत आपल्याला काढायची आहे, मग इकडे आपल्याला दोन्ही अंक आहेत म्हणून 27 गुणाकारामध्ये 12 आपण ॲज इट इज लिहून घेऊयात आणि त्यानंतर छेदामध्ये हे आपण 36 लिहूया। छेदामध्ये मी 36 का बरं लिहिलं, नेमकं कारण काय आहे, कारण या 36 बरोबर इथे x दिला होता, जो घटक आपल्याला दिलाय तो काढायचा होता म्हणून आपण इथे 36 लिहिलेलं आहे। आता या 12 ने ह्या 36 ला भाग जाईल, भागाकाराची क्रिया करा। 12 ने 12 1 12 आणि या 12 ने जर आपण 36 ला भागलं तर 12 3 1 36 होईल। त्यानंतर खाली 3 आहे वर 27 आहे, या 3 ने 27 ला भाग जाईल, भागाकाराची क्रिया करा। 3 1 3 आणि 3 9 27। आता वर काय उरलेलं आहे, 9 गुणाकारामध्ये 1, काय उरलेलं आहे, 9 गुणाकारामध्ये 1 आणि दोघांचा जर गुणाकार केला तर आपलं फायनल आन्सर हे 9 येत आहे। मग ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय का 9 आपल्याला, इथं बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये 9 दिलेलं आहे, म्हणजे 9 या प्रश्नाचं उत्तर आहे। मित्रांनो, नेहमीच म्हणजे दररोज आपण ह्या पद्धतीच्या गणिताच्या ट्रिक्स दररोज आणत असतो। ह्या ट्रिक जर तुम्हाला दररोज पाहायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून शेजारी असलेलं घंटीचं बटन प्रेस करा, तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील। मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, 40 मुलांना 5 दिवसाचा सहलीचा खर्च 1200 रुपये येतो तर 50 मुलांना 8 दिवसाच्या सहलीचा खर्च किती येईल, हा प्रश्न विचारलाय। सोडवायचा कशा पद्धतीने नेमकं समजून घ्या, त्याची रीत कशा पद्धतीने मांडायची, बरोबर आहे। आता इथे पहा, 40 मुलांना असं म्हटलं, अगोदर मुलाची संख्या दिलेली आहे, मग आपण इथं 40 मुलं लिहू। बघा 40 मुलांना 5 दिवसाचा, दिवस किती आहेत 5, मग इथं आपल्याला गुणाकाराचं चिन्ह देऊन इथं 5 लिहायचं आहे। बघा 40 मुलांना 5 दिवसाचा सहलीचा खर्च 1200 रुपये येतोय, खर्च फक्त आपल्याला बरोबरचं चिन्ह देऊन लिहायचं आहे, सहलीचा खर्च किती येतोय 1200 रुपये येतोय। नंतर बघा समोर काय म्हटलेलं आहे, तर 50 मुलांना, अगोदर 40 मुलं होते आता 50 मुलं आहेत, 40 मुलाच्या खालीच 50 मुलांचा आकडा आला पाहिजे। मग आता इथं 50 मुलं आहेत तर 50 मुलांना 8 दिवसाच्या, अगोदर दिवसाची संख्या 5 होती आता दिवसाची संख्या 8 आहे, मग गुणाकाराचं चिन्ह देऊन दिवसांची संख्या आपण इथे 8 लिहूयात।
त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि किती रुपये लागतील, किती खर्च येईल, तर या रुपयाच्या खाली क्वेश्चन मार्क द्या, कारण ती गोष्ट आपल्याला काढायची आहे. मित्रांनो, यानंतर आपण यांचा तिरपा गुणाकार करत असतो, बरोबर आहे. बघा, या बाराशाचा गुणाकार या 8 आणि या 50 बरोबर, या प्रश्नचिन्हाचा गुणाकार 5 आणि 40 बरोबर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या संख्येबरोबर क्वेश्चन मार्क आहे त्या संख्या नेहमी छेदामध्ये यायला हव्यात. मग 50, 8 आणि 12 या तिघांचा गुणाकार अंशामध्ये लिहा. इथे पहा, 50 गुणाकारामध्ये 8 आणि गुणाकारामध्ये 1200, इथे या पद्धतीने आपण यांचा गुणाकार लिहिलाय. आणि त्यानंतर ह्यांच्या छेदामध्ये ह्या रेषेला आपण छेद म्हणतोय. ह्या रेषेमध्ये, या रेषेच्या खाली बघा, हा क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क बरोबर 5 आहे आणि 40 आहे, म्हणून ह्या संख्यांचा गुणाकार छेदामध्ये लिहा. इथं 40 आहे तर इथं 40 लिहा, आणि गुणाकारामध्ये हे 5 ला 5. ह्या दोन संख्या आपण छेदामध्ये यासाठी घेतल्यात कारण त्याबरोबर क्वेश्चन मार्क होता. आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. सर्वात प्रथम या 40वरचा एक शून्य कट करा आणि ह्या 50वरचा एक शून्य कट करा. जर खालचा एक शून्य कट केला असेल तर वरचाही एकच शून्य कट करायचा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता खाली 4 आहे आणि वर 8 आहे, या 4ने या 8ला भाग जाईल. भागाकाराची क्रिया करा. 4 एक 4 आणि 4 दोन 8. आता छेदामध्ये मित्रांनो आणखी 5 उरले आणि वर पण 5 आहे, या 5ने या 5ला भाग जाईल. भागाकाराची क्रिया करा. 5 एक 5 आणि 5 एक 5. छेदामध्ये 1 1 जरी उरला असेल तरी, छेदामध्ये कधीही 1 उरला असेल तरी ते घ्यायची आवश्यकता नाही आहे. मग अंशामध्ये काय उरतं आपलं? 1 उरलंय, पण 1 घेण्याची आवश्यकता नाही. 2 गुणाकारामध्ये 1200 उरलंय, मग 2 गुणाकारामध्ये 1200 आपण इथे लिहूया, बरोबर आहे. 2 गुणाकारामध्ये 1200 जर आपण केलं तर बघा यांचा गुणाकार कसा करायचा आहे. या 2चा आणि 12चा गुणाकार म्हणजे 12 दोन 24, आणि समोरचे हे जे काही 2 शून्य होते ते खाली उतरवा, म्हणजे किती रुपये उत्तर आलं आपलं? 2400 रुपये. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर झालं मित्रांनो, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे, म्हणजे त्यांना 8 दिवसाच्या सहलीचा खर्च किती येतोय? 2400 रुपये इतका येतोय. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेला आहे. 35° मापाच्या कोटी कोणाचे माप किती? आता हा प्रश्न बऱ्याच मित्रांना अवघड जातोय. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं ते समजून घ्या. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये एक ट्रिक सांगितली होती की कोटी आणि पूरक, ठीक आहे. बघा, ट्रिक समजून घ्या, कोटी आणि पूरक, ओके. तर मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती की तुम्हाला 90 कोटी रुपये, लक्षात घ्या ट्रिक काय आहे, या दोघांचं माप लक्षात कसं ठेवायचं. 90 कोटी रुपये दिले, तुम्हाला 90 कोटी रुपये दिले, म्हणजे कोटी कोणाचं माप किती? 90° अंश. बघा ट्रिक सांगितली होती तुम्हाला मी, तुम्हाला 90 कोटी रुपये दिले, लक्षात येते का? तुम्हाला 90 कोटी रुपये दिले म्हणजे कोटी कोणाचं माप किती? 90° अंश. पण जर तुम्हाला 180 कोटी दिले, 180 रुपये दिले, तर ते पुरून उरतात. जर तुम्हाला 180 रुपये दिले तर ते पुरून उरतात. पुरून उरतात म्हणजे पूरक कोण? ट्रिक लक्षात येते का प्रत्येकाला? कोणीही काळजीपूर्वक याला विसरायचं नाही आहे, ओके. आता प्रश्नाचं उत्तर काढूया. बघा, 35° मापाच्या कोटी कोणाचं माप किती असा प्रश्न विचारला. कोटी कोणाचं माप काढायचं आहे. मी तुम्हाला किती कोटी रुपये दिले होते? 90 कोटी. म्हणजे कोटी कोणाचं माप किती आहे? 90° अंश. कोटी कोणाचं माप किती आहे? 90° अंश. आणि 35° मापाचा कोटी कोण काढायचा आहे. मग जितक्या अंश मापाचा कोण काढायचा असेल तेवढा त्यामधून वजा करा, म्हणजे 35° यामधून आपल्याला वजा करायचे आहेत. आता पहा, या शून्यातून हा 5 जाईल का? नाही जाणार. मग या 9 मधला या शून्याला उसना घ्या, संख्या 10 झालेली आहे. या 10 मधून जर आपण 5 काढले तर आपलं उत्तर 5 येतं, आणि या 9च्या जाग्यावर आता 8 राहिलेत कारण 1 आपण उसना या शून्याला दिला होता. मग 8 मधून जर 3 गेले
तर 5 उरतात म्हणजे फायनल उत्तर आपलं किती आलं होतं 55 अंश म्हणजे 35 अंश मापाचा कोटी कोणाचं माप किती आहे 55 अंश इतकं आहे तर ऑप्शन मध्ये कुठे दिलेला आहे ऑप्शन क्रमांक